कदल अभ्यास परीक्षा आली ना तोंडावर। हेलो सर, परीक्षा आली नाही, परीक्षा चालू आहे। मी फायनल इयरला आहे, माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे ना। आणि मी अभ्यासच करतेय। करा करा, अभ्यास करा, उत्तम आहे। भाई तुम्ही त्या मंजुळाचं काय करणार आहात? मी काय करणार, तीच करणार, आपलं काय करायचं ते? भाई आपण ऍक्सेप्ट करणार तिला? तिचा फोटो पाठव म्हणलं तर तेही नाही केलं नीलनी। अरे काय मरलीन मंजुळा आहे का मधुबाला फोटो पाठवायला? उत्सुकता आहे मला, ती कशी दिसते। भाई आपण एक काम करूया का, माझी परीक्षा संपली ना की आपण तिला भेटायला नाशिकला जाऊया। हो जाऊया ना, पंचारती घेऊन जाऊ, बँड बिंड वाजवू, स्वागत करू तिचं। ती खरच श्रीपाद काकाची मुलगी असली तर? ए भाई डोकं खाऊ नको, तो श्रीपाद काका आणि ते अग्निहोत्र घराण्याचा अध्याय मी घर सोडलं तेव्हा संपलेला आहे, कळलं? आता डोक्याला ताप नको, तो विचार करायचं काही कारण नाहीये। ती शिरेची मुलगी असली तर असू दे, नसली तर नसू दे। असं कसं, आपल्याला काहीतरी ठरवलं पाहिजेच ना। परीक्षा चालू आहे ना, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा, हां नंतर बघू काय करायचं ते। आता डोक्याला ताप नकोय, नील गेलाय तिकडे, तो कळवेल आपल्याला, मग बघू। तुम्ही त्याच्यावर एवढी जबाबदारी कशी टाकू शकता भाई? का झालं नाही तू जबाबदारी पेळण्यात पण मोठा? इतिहास शोधत हिंडत होतास ना, आता ही भांगड निपट म्हणा। आणि बघा, उत्खनन करत असताना आपला चॉईस नसतो, मला भांडी कुंडीच हवी आहेत, सोन्याची नाणी हवी आहेत। खणत असताना एखादं भूत सुद्धा थडक्यातून बाहेर येऊन न्याय मागायला उभं राहू शकतं, कळलं? भूतकाळातलं भूत म्हणतात ते हे असं, त्या भूतकाळाकडे लक्ष देऊ नका, वर्तमानकाळाकडे लक्ष द्या। चला अभ्यास करा। काय गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, या काय विशेष? काय नाही विशेष, हे घ्या। काय काय नाही, आपल्या पोलीस स्टेशन मध्ये एक इडलीवाला येतो, ते सायकल वरून येतात ना, त्यातला छान असते इडली, म्हटलं तुमचा पाहुणचार करावा। का मी आता लवकर इथनं जाणार म्हणून? अजून अजून आम्हाला हवे आहात तुम्ही, इतक्यात कुठले जात आहे तुम्ही? मला मात्र तुम्ही कोणीही नको आहात, तुम्ही सगळेच। एकदम गरम आहे ना इडली? तुम्ही राव, तुमच्या इकडल्या सारखी जमली का बघा बरं? मी कसला राव आता? मी नाव आता राव, मी मराठी, मी मराठी, माझी बायको मराठी, मुलं मराठी। बरे जाऊ रे, सकाळ सकाळ तू काही इथे माझा पाहुणचार करायला आलेला नाही आहेस, काय बोल? अहो खरंच, आता तुम्ही सुटाल, मग काय आम्हाला मेमो मिळेल, मग तुम्ही आनंद साजरा कराल। कळलं? तुला मेमो मिळाला तरी हादरून जाऊ नको, तपास चालू ठेव। खरा खुनी कोण आहे तो तुला माहिती आहे, तो लोकांसमोर आण, योग्य दिशेने तपास कर, मग तुला रिवॉर्ड मिळवून देण्याची जबाबदारी आमची। एकदा या बाजूने दबाव, एकदा त्या बाजूने दबाव। मी दबाव वगैरे काही टाकत नाही, मी बदला घेणारच आहे, सांगू नको कोणाला, पण मी घेणार माझ्या पद्धतीने। हे मी सगळं तुला सांगतोय ते तुझी नोकरी जाऊ नये म्हणून। तू त्या विजय तारकरचा खुनी शोध शोधू नको, मला शष्प सुद्धा काही फरक पडत नाही। इडली लागली आहे, इडली। ठीक आहे, येतो मी। लक्ष असू दे, तुमच्या बाबतीत मी बरीच माणुसकी दाखवली आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा। मी तुला आधीच सांगितलं होतं, मी काहीच विसरत नाही, सगळं लक्षात ठेवतो, माझ्याशी चांगलं वागतात तेही ठेवतो आणि वाईट वागतात ते तर ठेवतोच ठेवतो। मग मी कुठल्या लिस्टमध्ये? तू बघू, ठरव। इडली संपली करे। भाई भाई भाई, अरे काय झालं? अहो भाई भाई,
अहो अरे काय भाई 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 निस्त लावलंय काय पॅन्टीत इंचू शिरला वय बोल काय झालं ते भाई अहो त्याला काल पोलिसांनी आतमध्ये घेतला कोर्टामध्ये तिच्या माहिला तुला आत्ता कळलं वय मला तर कालच कळलं होते त्या मला सांगितलं वगैरे आता वय अहो मग आता भाई मग काय सांगितलं होतं त्याला कोर्टात जायचं नाही म्हणून गेला सापडला ना तिथंच आता मर म्हणावं भाई म्हणजे तुम्ही त्याला सोडवणार नाही अहो ता त्याला सोडवायला पाहिजे भाई का कारण भाई ता त्याला ठाऊक आहे तुम्हीच तारकरला मारलंय ते जो बोलला पोलिसांना म्हणजे मग बोलून दे की हा तो नव्हता होय त्याच्यामध्ये मान लटकावून गेले स्वतःची सांग म्हणाव सांग तारकरला कसा मारला नाल्याच्या माग नेऊन कसा टाकला सांग सांग म्हणाव हो पर भाई अहो ते चिडलं बिडलं बोललं काय भाई पोलीस आलं म्हणजे मग काय करायचं सोडवायला नको का त्याला बाळ मुल्ली तू अजून अंड्यात आहेस पॉलिटिक्स कसं असतंय तुला अजून माहित नाही पण तात्याला माहिती आहे त्याला सोडवणारा मी एकमेव हाय कळलं त्यामुळे तो काय बी बोलणार नाही गळा कापला ना तरी बी बोलणार नाही मग तो बाहेर कसं येईल बराबर आहे भाई बराबर आहे ना एकदम बाबा गातो आणि तंबोरा ऐकतो जा आता जा ऐक मी जे काय सांगायचं आहे ते सरकारी वकिलाला सांगितलेलं आहे तेव्हा तू आता जा आणि चीप राहव बाय पण चल ಏನ್ ಗಜಾನನ बर चल देवघरात जाऊ पूजा करूया चल काका तू कर पूजा मी आरतीला येतो अरे हो पुढे तुझं काही महत्वाचं काम आहे का नाही मला पूजा करता येत नाही म्हणून म्हणलं मी अरे पूजा मीच करणार आहे वेड्या तुला फक्त बरोबर यायला सांगतोय ना जमेल का असं काय बोलतोयस तू काका रागवलायस का माझ्यावर अरे नाही रे बाबा तुझ्यावर कशासाठी रागवणार मी वेळ आहेस का नाही रागवलो नाही येतोस का चल हॅलो चल थांबमहे वक्रतोंडा धीमहे अरे हो रे बाबा तू नसतोस तेव्हा एकटाच वर खाली करतो मी आणली रे बाबा तुम्ही वर कशाला चढायचं उगाच आता हे तू मला सांगू नको नाही 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 सॉरी सॉरी चल चल कंबर म्हणून जायचं नस तुला वर अरे सॉरी सॉरी चुकलं चल 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 सावकाश चल सावकाश हा आता उघड सगळं परत सुरू झालं केव्हापासून 4 दिवस झाले
मध्यंतरी तर एकदा कोणीतरी इथे येऊन गेल्याचा भास झाला मला। म्हणजे तुला माहिती होतं म्हणून तुम्हाला आणलेस इकडे दाखवायला? नाही रे बाबा, आता इथे पूजा झाली आहे हे माहित नव्हतं मला, पण मला भीती वाटली ना म्हणून तुला घेऊन आलो। अरे पण भीती कसली, तुला कधी कोणी काही केलं नाहीये ना? नाही रे, कोणी काही केलं नाही मला, पण भीती असते ना एक अज्ञाताची भीती, कोणी नाहीये याची भीती। पण मध्यंतरी हे सगळं बंद झालं होतं ना? हो। अरे मध्यंतरी मी शंकराला एकदा म्हणालो सुद्धा हे पुन्हा सुरू झालंय म्हणून। जेव्हा ही पूजा थांबली होती तेव्हा अग्निहोत्रांच्या घराण्यावर काय संकट आली माहितीये तुला। इन दॅट केस हे सगळं सुरू झाल्यावर सगळी संकट दूर व्हायला हवी, आणि गेल्या काही दिवसातला घटनाक्रम पाहता सगळी संकट दूर होतातच। ती तुमच्यावरची माझ्यावर कोसळलंच ना। म्हणजे? अरे म्हणजे ही मुलगी नाही काली वाड्यावर राहायला हे संकटच। कुणाला माहित ती संकट का वरदान? वरदान ते कस? युअर ऑनर, ही केस विजय तारकर यांच्या खुनाची आहे, आरोप सदानंद राव यांच्यावर आहे। तरी सुद्धा माझ्या सहकारी ॲडव्होकेट उमा बंड यांनी सदानंद राव यांच्या घरात सापडलेल्या ठशांवरनं न्यायालयाचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल कोर्टात जे काही घडलं त्यानंतर बावीसकर यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले, आणि मिस मंदिरा निंबाळकर यांना सदानंद राव यांच्या घरामध्ये जे हाताचे ठसे मिळाले होते त्याच्याशी ते मॅच करण्यात आले। युअर ऑनर, त्यातले काही ठसे बावीसकर यांच्या ठशांशी मिळते जुळते आहेत। आय वॉन्ट टू क्रॉस युअर ऑनर। तुम्हाला क्रॉस करण्याची संधी मिळेल, पण त्याच्या आधी माझी साक्ष तो ओळखू द्या। युअर ऑनर, माझे पुढचे साक्षीदार आहेत तात्या बावीसकर। तात्या बावीसकर हाजीरो, तात्या बावीसकर हाजीरो। देवा शपथ, सगळं खरं सांगन खोटं सांगणार नाही। तुमचं नाव? तात्या, तात्या गणपत बावीसकर। काय करता? हां, पर्सनल सेक्रेटरी आहे मी नगरसेवक गोपीनाथ वानखेडे साहेबांचा। तुम्ही सदानंद राव यांच्या घरी कधी गेला होता? लयाळा लयाळा जातो की। कशाला? कशाला, नगरसेवक वानखेडे साहेबांचे निरोप घेऊन। म्हणजे मग हे गोपीनाथ राव आणि सदानंद राव यांची चांगली मैत्री आहे का? नाही नाही, यांच्या कंपनीचे ते युनियन लीडर आहेत। बरं, तुम्हाला एक घटना आठवते का? तुम्ही सदानंद रावांच्या घरी गेलात आणि अडकलात, आणि त्यावेळेला पोलीस मला चांगलीच आठवतीये, वानखेडे साहेबांचा निरोप घेऊन गेलो होतो मी यांच्या घरी। ते यांनी राव मला घरात बंद करून टाकलं ना, आणि बाहेरनं कडी लावून घेते कांगावा गेला की मी यांच्या घरात घुसलो, यांना धमकी दिली काय ते। बर, मग मग काय झालं? कशाच? नाही नाही, म्हणजे तुम्हाला अडकवल्यानंतर पुढे काय झालं? अहो घाबरलो, घाबरणारच ना माणूस। यांनी पोलिसांना फोन केला आणि मला धमकी दिली की आता बघून घेतो म्हणून तुझ्याकडं। आता घाबरणार याचा अवतार बघूनच घाबरलो मी राव। नंतर पोलीस आले आणि मला गेले घेऊन पोलीस चौकीत। म्हणजे नंतर काय ते सांगितलं आपण, आणि मग सोडलं त्यांनी दुसऱ्या दिवशी मला। बरं, मला असं सांगा, तुम्ही घरात जेव्हा कोंडले गेलात त्यावेळेला तुमच्या हातामध्ये काही ग्लोव्ज वगैरे होते? कोण ग्लोव्ज? ग्लोव्ज म्हणजे हातमोजे, म्हणजे जे घातले असले ना की हाताचे ठसे उमटत नाहीत। ऑब्जेक्शन युअर ऑनर। ऑब्जेक्शन सस्टेन, डोंट आस्क लीडिंग क्वेश्चन। ते हातमोजे होते का? नाही, हातमोजे नाही। म्हणजे
तुमच्या हाताचे ठसे घरात कुठेही उमटलेले असणार. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. सस्टेन. युअर विटनेस प्लीज. तात्या, मला सांगा, हे जे सदानंद रावांच्या घरात घुसून तुम्ही त्यांना धमकी दिलीत म्हणून त्यांनी तुम्हाला अडकवून ठेवलं, किती दिवस झाले असतील साधारण या गोष्टीला? किती दिवस म्हणजे बघा, एकदा काय झालं. मी सांगते ना, 9 ऑक्टोबर म्हणजे रेकॉर्ड आहे माझ्याकडे तसा. सदानंद रावांनी तशी लेखी कंप्लेंट केली आहे पोलीस स्टेशन मध्ये. काका, आपण गणपती शोधतोय, ते सगळे मिळाले तरच तो दरवाजा उघडणार आहे असं तुला वाटतंय. अरे पण ते गणपती त्या खाचांमध्ये फिट होत आहेत ना, म्हणजे तेच किल्ली आहेत त्या दरवाजाची. कदाचित ही मंजुळा आपल्याला श्रीपाद काकापर्यंत घेऊन जाईल आणि त्याच्याकडे असेल गणपती. अरे पण आहे काय त्या दरवाजाच्या मागे, काय सोन्याची खाण आहे आणि काय करायचंय दरवाजा उघडून? तू म्हणतोस तसच, अज्ञाताची भीती किंवा उत्सुकता, कदाचित काहीच नसेल त्या दरवाजा मागे. पण आपल्याला कळलं पाहिजे ना, आजोबांनी हे कोडं घातलंय तर आपल्याला उलगडलं पाहिजेच ना, नाही का? उलगडा उलगडा, तुमचं कोड उलगडेपर्यंत आम्ही उलोचलो नाही म्हणजे मिळवली. चल, पूजा झाली आहे, आरती आपल्याला करायची आहे. चल. सुख करता दुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पुरी. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर.